नमस्कार मंडळी, हॅपी जर्नीच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत फॉरेन एक्सचेंज बाबत। कोणत्याही परकीय देशाला भेट द्यायची, तिथं प्रवास करायचा, खरेदी करायची, तर त्यासाठी त्या देशाचंच चलन वापरायला लागतं। हे चलन म्हणजे करन्सी, तुम्हाला आमच्या केसरी फॉरेक्सकडून अगदी रास्त दरात विकत मिळू शकते। मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक फॉरेन टूरच्या किमतीचा काही भाग हा नेहमीच फॉरेन एक्सचेंजमध्ये भरावा लागतो। आपण फॉरेनमधल्या ज्या हॉटेलचं बुकिंग करतो, इंटरनल फ्लाइट्स घेतो, जेवण घेतो, अशा अनेक गोष्टींचं पेमेंट आम्हाला डॉलर्स वा युरोमध्ये करावं लागतं। म्हणून आम्ही आपल्याकडूनही काही भाग फॉरेन करन्सीत घेतो। ही फॉरेन करन्सी आपण विकत घेतो तेव्हा त्या दिवशी डॉलर वा युरोचा दर जो चालू असेल त्याप्रमाणे आपल्याला भारतीय रुपये देऊन ते चलन घ्यायला लागतं। म्हणजे आपल्याला समजा 900 US डॉलर्स हवे आहेत आणि त्या दिवशीचा दर एका US डॉलरला 50 भारतीय रुपये इतका आहे, तर आपल्याला 45,000 रुपये देऊन 900 US डॉलर्स घेता येतील। आता ही करन्सी एक्सचेंज रेट अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित असतो आणि त्यामुळे तो रोज बदलत असतो। हे परकीय चलन कसं आणि किती खरेदी करायचं याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही नियम आहेत आणि ते सर्वांना बंधनकारक आहेत। या नियमानुसार एका व्यक्तीला एका कॅलेंडर वर्षात म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर या काळात बेसिक ट्रॅव्हल कोटामधून जास्तीत जास्त 10,000 अमेरिकन डॉलर्स खरेदी करण्याची परवानगी असते। त्यामध्ये आपण 10,000 डॉलर्स कॅशच्या स्वरूपात आणि 7,000 डॉलर्स ट्रॅव्हलर्स चेकद्वारे घेऊ शकता। समजा आपण डिसेंबर 2009 10,000 अमेरिकन डॉलर्स घेतले असतील आणि जानेवारी 2010 आपल्याला आणखीन डॉलर्स घेण्याची इच्छा असेल तर कॅलेंडर वर्ष बदलल्यामुळे तुम्ही तसं करू शकता। फॉरेन एक्सचेंजमधले दोन प्रकार आहेत। एक म्हणजे टूर प्राईसमधला आवश्यक तो भाग परकीय चलनात भरायला लागतो, तर दुसरा प्रकार ज्याला टुरिझममध्ये पर्सनल फॉरेक्स असं म्हणतात तो असतो। टूरवर खरेदीसाठी, किरकोळ खाण्यासाठी, वैयक्तिक कारणांसाठी, खर्च करण्यासाठी तुम्हाला जे फॉरेन एक्सचेंज लागणार असतं ते म्हणजे पर्सनल फॉरेक्स। हे सारं परकीय चलन तुम्ही टूरवर निघण्याच्या 1 आठवडा आधी शक्यतो खरेदी करा। जेव्हा तुमच्या सहलीत अनेक देशांचा समावेश असतो तेव्हा प्रत्येक देशात साधारणतः किती खर्च होईल याचा अंदाज घेऊन एक बजेट तयार करा आणि त्या त्या देशासाठी लागणारं फॉरेक्स एकाच वेळी कन्व्हर्ट करून घ्या, म्हणजे प्रत्येक वेळी कमिशन भरायला लागणार नाही। तुम्हाला जर बरोबरचे अमेरिकन डॉलर्स त्या देशाच्या करन्सीत कन्व्हर्ट करायचे असतील तर एअरपोर्टवरच्या एक्सचेंज काउंटरवरती सगळे डॉलर्स एकाच वेळी कन्व्हर्ट करू नका। शहरातल्या अधिकृत एक्सचेंजेसमध्ये तुम्हाला अधिक चांगला दर मिळू शकतो। हॉटेल्समध्येही फॉरेन एक्सचेंज सुविधा असते पण तिथं प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर सर्व्हिस चार्जेस लावले जातात। मंडळी मात्र एक का, जास्त रेट मिळतोय म्हणून रस्त्यावर किंवा साईट सीइंगच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्तींबरोबर करन्सी एक्सचेंज करायचा धोका पत्करू नका, त्यात फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते। काउंटरवर करन्सी एक्सचेंज करताना आधी त्या दिवशीचा एक्सचेंज रेट विचारून घ्या आणि त्याप्रमाणे मिळालेले पैसे बरोबर आहेत की नाही याची खात्री करून घ्या। काउंटर सोडताना पैशांबरोबरच तुमचा पासपोर्ट आणि मनी चेंज रिसिट जपून ठेवा। टूर संपून परत निघताना तुम्ही त्या देशाची उरलेली करन्सी ज्यावेळी परत करायला जाता त्यावेळी ही रिसिट दाखवायला लागते। म्हणजे जेव्हा तुमच्या टूरमध्ये एकापेक्षा जास्त देशांचा समावेश असतो एक काळजी घ्या, तुमच्याकडे त्या देशाची जी चिल्लर म्हणजेच सुट्टी नाणी कॉइन्स आली असतील ती तिथेच संपवा, कारण कुठेही नोटा एक्सचेंज होतात पण नाणी एक्सचेंज होऊ शकत नाहीत। प्रवास करताना सर्व पैसे एकाच ठिकाणी आणि एकाच व्यक्तीजवळ ठेवू नका। तुमच्या कुटुंबातल्या जे प्रौढ आहे तुमच्याबरोबर आहेत त्या सगळ्यांकडे थोडे थोडे विभागून ठेवा। कोणी मागे पुढे राहिलं तरी खर्चाला पैसे असतील आणि दुर्दैवाने चोरी झालीच तरी फार मोठा फटका बसणार नाही। अधिक सुरक्षित पर्याय म्हणून तुम्ही ट्रॅव्हलर्स चेकही वापरू शकता। आता ट्रॅव्हलर्स चेक तुम्ही खरेदी करता त्यावेळी त्याची एक रिसिट दिली जाते, ही रिसिट जपून ठेवा। चेक आणि रिसिट कधीही एकत्र ठेवू नका। जर तुमचे ट्रॅव्हलर चेक्स हरवले किंवा चोरीला गेले तर ताबडतोब या रिसिटवरील टोल फ्री नंबरवर कळवा, म्हणजे ते चेक अन्य कोणाला वटवता येणार नाही। आणि ट्रॅव्हलर्स चेक घेताना त्यावर एकाच ठिकाणी सही करा, दुसरी सही तो चेक वटवताना करायची असते। तुम्ही जर दोन्ही सह्या आधीच केल्यात आणि तो चेक हरवला तर तो अन्य कोणालाही वटवता येऊ शकतो। फॉरेन टूरमध्ये ट्रॅव्हलर्स चेक हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याने आम्ही आपल्याला त्याचीच शिफारस करत आहोत। मंडळी एक खास विनंती, म्हणजेच फॉरेन टूरला जाताना बरोबर विनाकारण भारतीय चलन मोठ्या प्रमाणात बाळगू नका। तसंही कायद्यानेही तुम्ही 10,000 पेक्षा अधिक रक्कम अधिकृतपणे परदेशात नेऊ शकतच नाही।
त्यामुळे एअरपोर्टवर जाताना येताना टॅक्सीसाठी लागणारे थोडेसे पैसे किंवा किरकोळ खर्चापुरते जे काही पैसे असतील तेवढे जवळ ठेवा. मंडळी, फॉरेनला शॉपिंगसाठी तुम्ही इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड्स वापरू शकता, पण अशी कार्ड्स सहसा फक्त ब्रँडेड शॉप्समध्येच चालतात, हे लक्षात ठेवा. तर मंडळी, परदेशात असताना थोडी सावधगिरी बाळगून काळजीपूर्वक व्यवहार केल्यास तुम्हाला कोणत्याही कटू अनुभवांना तोंड द्यावे लागणार नाही आणि तुमची सहल अगदी अर्थपूर्ण होईल. धन्यवाद. हॅपी जर्नी. केसरी टूर्स, एक अविस्मरणीय अनुभव.